वाणिज्य विषयक महत्त्वाच्या समित्या न्यायमूर्ती भगवती समिती 1973 बेरोजगारी विषयक अभ्यास सुबिमल दत्त समिती 1967 औद्योगिक परवाना सुकुमार चक्रवर्ती समिती 1982 चलन विषयक धोरणाचे सर्वेक्षण नाणे बाजार विषयक शिफारशी तुटीचा अर्थ भरणा चलन पुरवठा विषयक अभ्यासगट जानेवारी 1977 M1 M2 M3 M4 असे पैशाचे वर्गीकरण चौकसी समिती प्रत्यक्ष कर पद्धती सोपी करणे नरिमन समिती व धनंजय गाडगीळ समिती अग्रणी बँक भूतलिंगम समिती 1974-75 करमुक्त मर्यादा शिथिल निकोलस कोल्डार समिती 1957 संपत्ती कर नरसिंहन समिती 1991 वित्तीय क्षेत्र सुधारणा नरसिंहन समिती 1997 बँकिंग क्षेत्र सुधारणा जानकी रामन समिती 1982 1992 शेअर घोटाळा अभ्यास गोई पोरिया समिती 1990-91 बँकांनी ग्राहक सेवा सुधारण्याबाबत रा न मल्होत्रा समिती विमा क्षेत्रात सुधारणा 1993 विमा क्षेत्रात सुधारणा प्रा अलेक्झांडर समिती 1985 दीर्घकालीन आयात निर्यात धोरण सी डी देशमुख समिती 1949 केंद्र राज्य वित्तीय संबंध न्यायमूर्ती सरकार्य आयोग 1983 केंद्र राज्य संबंध राजमन्नार समिती केंद्र राज्य वित्तीय संबंध अबिद हुसेन समिती 1973 लघु उद्योग कर्ज सापळ्यांचा उल्लेख डॉक्टर सी रंगराजन समिती 1992 सार्वजनिक उद्योगांमधील गुंतवणूक कपात महाजन समिती 1997 साखर उद्योग मालेगाम समिती आंतरराष्ट्रीय लेखे व लेखा परीक्षण खुस्त्रो समिती राष्ट्रीय पातळीवर सहकारी बँका असाव्या हजारी समिती औद्योगिक परवाना अशोक मेहता समिती 1957 अन्न समस्या चौकशी भारतीय अन्न महामंडळ स्थापना LK झा समिती 1965 कृषी मूल्य आयोग V.M. दांडेकर समिती 1983 प्रादेशिक असमतोल मुदलियार समिती 1962 व्यापार धोरण ठरविणे बँकिंग व नाणे बाजार भारतासाठी पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान 1970 तीन प्रेसिडेन्सी बँका बँक ऑफ बंगाल 1806 बँक ऑफ बॉम्बे 1840 बँक ऑफ मद्रास 1843 हे 1862 पर्यंत या प्रेसिडेन्सी बँकांना चलनी नोटा वितरित करण्याचा अधिकार होता 1921 तीन प्रेसिडेन्सी बँकांचे विलीनीकरण करून इम्पीरियल बँक स्थापन 1 जुलै 1955 इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिला स्टेट बँक ऑफ इंडिया असे नाव देण्यात आले सध्या देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँकेत सर्वाधिक म्हणजे 7 उपबँका होत्या 2008 मध्ये SBI सौराष्ट्र व 2010 मध्ये SBI इंदोर या बँकांचे मुख्य स्टेट बँकेत विलीनीकरण झाल्याने SBI च्या उपबँका आता केवळ 5 आहेत सर्वात पहिली भारतीय बँक पंजाब नॅशनल बँक 1894 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताची मध्यवर्तीय बँक बँकांची बँक बँक रूपी मनोऱ्याचे शिखर भारतीय नाणे बाजारात अग्रस्थान स्थापना 1 एप्रिल 1935 राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949
कार्य भारतासाठी चलन निर्मिती इशू विभागामार्फत बँकांचे राष्ट्रीयकरण 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 6 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980 न्यू बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण 1993 सध्या देशातील राष्ट्रीयकृत व्यापारी बँकांची संख्या 27 अनुसूचित व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेच्या अनुसूची क्रमांक 2 मधील बँका उत्तर प्रदेशात सर्वाधिक क्षेत्रीय ग्रामीण बँक 1975 सिक्कीम व गोवा या राज्यात नाहीत अग्रणी बँक लीड बँक 1969 शिफारस गाडगीळ समिती नरीमन समिती अन्य महत्त्वाच्या बँका राज्य सहकारी बँक शिखर बँक रिझर्व्ह बँक व जिल्हा मध्यवर्ती बँका यामधील दुवा महाराष्ट्र सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक भूविकास बँक स्थापना 1959 2 मध्यवर्ती भूतारण बँकांच्या विलीनीकरणातून उद्देश शेतीसाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा नाबार्ड स्थापना 12 जुलै 1982 कृषी वित्त क्षेत्रातील देशातील सर्वोच्च संस्था कार्य बँकांना कृषी विषयक पुनर्वित्त पुरवठा करणे नाणे बाजार अल्पकालीन पत पुरवठा भांडवल बाजार दीर्घकालीन पत पुरवठा लघु उद्योगांना दीर्घ वित्त पुरवठा UTI LIC GIC आयात निर्यातीसाठी वित्त पुरवठा करणारी शिखर संस्था भारतीय आयात निर्यात बँक देशात त्रिस्तरीय बँकिंग पद्धत अस्तित्वात आहे कृषी वित्त पुरवठा खालील 3 प्रकारे शेतीला वित्त पुरवठा केला जातो अल्प मुदतीचे कर्ज वर्ष ते 6 वर्ष मुदत बी बियाणे मशागत पीक हाती येईपर्यंतचा खर्च प्राथमिक सहकारी पत पुरवठा संस्था अल्प मुदतीचे कर्ज पुरवितात मध्यम मुदतीचे कर्ज 6 वर्ष ते 5 वर्ष मुदत ताली घालणे जमीन सपाटीकरण इत्यादी कामांसाठी उपयुक्त जिल्हा मध्यवर्ती पत पुरवठा संस्थांकडून हे कर्ज मिळते दीर्घ मुदतीचे कर्ज 5 वर्षाहून अधिक मुदत नवीन जमिनी खरेदी यंत्र सामग्री खरेदी विहीर खुदाई इत्यादी कामांसाठी भूविकास बँका दीर्घ मुदतीचे कर्ज देतात रुपयाचे अवमूल्यन पहिले अवमूल्यन 20 सप्टेंबर 1949 फक्त डॉलर संदर्भात दुसरे अवमूल्यन 6 जून 1966 तिसरे अवमूल्यन 2 टप्प्यात पहिले व तिसरे 1 व 3 जुलै 1991 अवमूल्यन म्हणजे भारतीय रुपया परकीय चलनाच्या तुलनेत स्वस्त करणे अवमूल्यनाचा उद्देश निर्यातीत वाढ घडवून आणणे अर्थसंकल्प घटना कलम 112 नुसार केंद्रीय अर्थमंत्री संसदेत वार्षिक अर्थसंकल्प जाहीर करतात पहिली पुरवणी अर्थसंकल्प कलम 115 मुख्य अर्थसंकल्पानंतर अचानक आर्थिक समस्या उद्भवल्यास ती निपटण्यासाठी त्याच आर्थिक वर्षात आणखी एक अर्थसंकल्प मांडला जातो पुरवणी अर्थसंकल्पावेळी मुख्य अर्थसंकल्प अस्तित्वात असतो अंतरिम अर्थसंकल्प काही कारणाने मुख्य अर्थसंकल्प मांडणे शक्य न झाल्यास त्याआधी काही महिने अंतरिम अर्थसंकल्प मांडला जातो त्याला लेखानुदान किंवा हंगामी अर्थसंकल्प असेही म्हणतात अंतरिम अर्थसंकल्पावेळी मुख्य अर्थसंकल्प कार्यान्वित नसतो उदाहरणार्थ 15व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारी 2009 रोजी 2009-10 केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला निवडणुकीनंतर 9व्या सरकारने 6 जुलै 2009 रोजी मुख्य अर्थसंकल्प सादर केला भारताने सोसलेले तेलाचे धक्के
पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीतील वाढीचे धक्के. पहिला धक्का 1973 तेल किमतीत 400% वाढ. दुसरा धक्का 1979. तिसरा धक्का 1990-91 अखाती युद्धाची पार्श्वभूमी. चौथा धक्का 2000 भारताच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या रोजगारभिमुख ग्राम विकास योजना. समुदाय विकास कार्यक्रम 1952 भारताचा पहिला केंद्र पुरस्कृत विकास कार्यक्रम. उद्देश ग्रामीण विकास योजनांची आखणी करताना विकास कार्यात ग्रामीण जनतेस सहभागी करून घेणे. रोजगार हमी योजना 1965 प्रायोगिक स्वरूपात 1972 राज्यव्यापी. मूळ प्रवर्तक वी.स. पागे. उद्देश 18 वर्ष वरील अकुशल मजुरांना श्रमप्रदान रोजगाराची हमी. आदिवासी क्षेत्र उपयोजना 1976 आदिवासींची सामाजिक आर्थिक विकास. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1978-89 उद्देश ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जनतेचे राहणीमान उंचावणे. 1952 समुदाय विकास कार्यक्रम मध्ये विलीन. ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम 15 ऑगस्ट 1979 ग्रामीण भागातील 18 ते 35 वयोगटातील सुशिक्षित जबाबदारी प्रत्यक्षरित्या ग्रामपंचायतीवर. श्रमशक्तीतून ग्रामविकास 22 जून 1989 रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण विकासाची योजना. फलोद्यान विकास योजना 21 जून 1990 रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विकासाचा कार्यक्रम. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना शिफारस हाश्मी समिती 1 एप्रिल 1999. या योजनेत IRDP TRY SEM DWCRA SITRA दशलक्षी विहिरी योजना स्वतःच्या योजनांचे विलिनीकरण. खर्च केंद्र 75% राज्य 25%. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGSY शिफारस हाश्मी समिती 25 सप्टेंबर 2001. या योजनेत आश्वासक रोजगार योजना जवाहर ग्राम समृद्धी योजना या योजनांचे विलिनीकरण. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999-2000 दुहेरी उद्देश ग्रामीण भागात टिकाऊ साधन संपत्ती निर्माण करतानाच रोजगारांच्या संधी निर्माण करणे. 1999 मध्ये या योजनेत जवाहर ग्राम समृद्धी योजना ही योजना विलीन.